भाजपच्या ट्विटर हँडलवरून आपल्याच सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपच्या या ट्विटमध्ये मेक इन महाराष्ट्र और फुल इन महाराष्ट्र असा उल्लेख आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर तत्काळ हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र विरोधकांनी या ट्विटचं स्क्रीनशॉट काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या ट्विटचा आधार घेऊन विरोधकांनी भाजप सरकारवर विरोधात सोशल मीडियावर जोरदार टीका केली आणि तशी मोहीमच उघडली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय ट्विट केलं ते पाहूया. या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय ट्विट केलं आपण ते पाहूया. बीजेपी महाराष्ट्राचा ट्विट हीच वस्तुस्थिती आहे. मागील 2.5 वर्ष आम्ही ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट केलंय. अखेर आता त्यांनाही वास्तविकता पटलेली दिसते असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपला मारलाय. राज्यात मेक इन महाराष्ट्र नव्हे तर फुल इन महाराष्ट्र सुरू असल्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपला टोला दिला.